चला सामन्याला सुरुवात. नऊ तरुण डोंगरपाडा विरुद्ध चला जे ज्या एका संघात 16 खेळाडू आहेत त्या 16 खेळाडूंना प्रत्येक तरी मॅच खेळली पाहिजे. 16 खेळाडू ही गावकपची स्पर्धा खेळले पाहिजे या आयोजन कमिटीकडून नियम सांगण्यात आलेले आहे. अन्यथा तो संघ जर का क्वालिफाय झाला तरी बक्षीस पात्र फेरीच्या डायरेक्टली बाहेर होईल. असा नियम असतो, त्यामुळे आता हार्दिक बघू शकता आपण इन होताना दिसतायत आपल्याला. नियम आहे नियम, नियमाचं उल्लंघन केलं तर डायरेक्ट स्पर्धेच्या बाहेर. गाव कप आरके प्रीमियर लीग हा एक मोठा सामना. नऊ तरुण डोंगरपाडा विरुद्ध बालाजी आणि पहिला चेंडू विरकावून देण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण, क्षेत्ररक्षणाचा विचार केला ना तर आता शेवटी पुढे लागलेला आहे बघण्यासाठी. श्री गणेश झालेला एक चेंडू एक धाव. रिव्हर्सिपचा अटेम पंच वाईटचा इशारा करून दाखवत. मी स्माइल सांगू शकतो काय बोलतात, ही स्माइल मी सांगू शकतो. समालोचन कक्षाकडे जेव्हा मी पाहिलेलं आहे VPL ची स्पर्धा चालू होती तेव्हा आकाशची गरज एवढे रिव्हर्स शॉट मारलेले ना की त्यांना पण माहिती हा वाईट नसतो. आणि पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 2 चेंडू आणि 6 धावा. पुन्हा एकदा तोच चौकार. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाल्या 10, 3 चेंडू 10 धावा. चेंडूच्या बॅट मधून चौकाराची आतिषबाजी दिसते. आता कुशल एक महागडा षटक कुठेतरी दिशेने जाताना दिसणार आहे. पुन्हा एकदा गॅप मध्ये लगातार तिसरा चौकार चिंटूच्या बॅट मधून आलेला आहे. आता क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा बदल दिसते. आता विचार केला ना बालाजी इलेव्हन संघाचा, लेग साइडला सगळे मोठे मोठे खेळाडू कुठे क्षेत्ररक्षण करताना दिसत. आता बदल दिसते, आकाश गरज सुद्धा कव्हरच्या दिशेने जाताना दिसत आहेत. सुरेख गोलंदाजी कुशल एक चांगला कमबॅक करून दाखवते. निर्धाव चेंडूची सांगता, 5 चेंडू आणि 14 धावा झाल्या आहेत. 1-4-14 रन ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू फुल टॉस चेंडू गॅप मध्ये टाकण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण विजेंद्र पाटील यांचं चांगलं बॅकअप दिसते. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झाली ती 15. चला आकाश गरत आपल्या संघासाठी सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या षटकात 15 धावा आलेल्या आहेत. स्वीप मारण्याचा प्रयत्न, रनआउट नको असं सांगण्यात येते कुठेतरी क्षेत्ररक्षकाला. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16 आणि 9 लांबून मांडलेला काही मावरा टचच नाही झाला. जाल मांडले नयन मंगला सर बघितला का? आता जाल नाही बघितला. एकवीस झालं, 21 9+4 अशा 5 धावा. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, धावची संधी एक चांगला थ्रो पंचांकडे दाद मागितले जाते आणि पंचांनी दाद फेटाळली.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 22 22 दोन चेंडू 22 धावा. यस ॲज इट इज, श्रेयस जे बोलतो तो करून दाखवतो, कॉन्फिडन्स आहे. रचनात्मक 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 बॅट्समॅनला बीट करण्याचा प्रयत्न होता, पण गोलंदाज बीट. रिव्हर्सिपचा फटका, आमिर पाटील चेंडूवर येताना सीमारेषा पार चौकार. चला धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाली ती 3 चेंडू आणि 27 धावा. चला आकाश जिगरत यांच्या प्रत्येक विकेटसाठी मंदारेश्वरच्या मयूर यांच्याकडून 111 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. तर 3 चेंडू, या 3 चेंडूचा विचार केला तर 11 22 333, हॅट्रिक घेतली तर डब्बल 333 रुपये जमतील. आणि टेनिकचा बॉल फक्त 60 का 70 रुपयाला, आता 70 रुपयाला मिळत असेल. ॲज इट इज ॲड इज इज, जुगलबंदी लागणार आहे. दोन्ही मोठे खेळाडू आकाश गरद आणि चिंटू. गॅप मध्ये मारण्याचा प्रयत्न मितेश पाटील, चेंडू रद्द आणि वरच्या एंड वर थ्रू. डोंगरपाडा गावाचा विचार केला धावस 4 चेंडू 28 धावा. डोंगरपाडा गावाचा विचार केला तर सर्वांना आता ओपनचे खूप प्रॅक्टिस आहे. निहाल पण बघू शकता पण थर्ड मॅनच्या दिशेने. आणि आता काय घडले, इझी बॉल होता पण त्या इझी बॉलसाठी पूर्णपणे जाल घेऊन आलेलं. मावरा पूर्णपणे दाबून तिकडेच मारण्याचा कुठेतरी प्रयत्न चाललेला, पण आता चौकार येतोय. धावसंख्येचा विचार केला तर 5 चेंडू 32. महागडे षटक कुठेतरी जाताना दिसतंय. या षटकात सुद्धा 3 चौकार आलेले आहेत. प्रत्येक विकेटसाठी 111 रुपये लागले होते. विकेट आले, विकेट आले, विकेट आले, षटकाराच्या रूपात विकेट आलेली आहे. दुसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या झाली ती 32. एक हार्ड लक चौका 32 32 32 32 धावा. चला गोलंदाजी मारवरती आला तो चिराग आपल्या संघासाठी 3रा षटक घेऊन. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज. आता एक तंबूच्या दिशेने जाताना दिसत, त्यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश आलेले आहेत. फुल टॉच चेंडू, रिव्हर्सचा अटेम्प्ट, चेंडू जातो इन टू द गॅप, सी मारेषा पार. एक चांगली दिशा दाखवलेली. धावसंख्या झाली ती 36. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मितेश पाटील चेंडूवर. आणि ज्ञानेश आल्या पायरी, मागे जाताना दिसतोय. गावकप डोंगरपाडा आरके प्रीमियर लीग मधला हा पहिला गोल्डन डक दिसतोय आपल्याला ज्ञानेशच्या रूपात. तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय. क्षमा असावी, हेमल भाऊ सर माझ्यापेक्षा जास्त खूप अनुभवी असतील. डायमंड डक आहे. डोंगरपाडा गाव आरके प्रीमियर लीग पहिला डायमंड खेळाडू ज्ञानेश तंबूच्या दिशेने जाताना. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 36, 2 चेंडू आणि 36 धावा. मितेश पाटील यांच्याकडून कुठेतरी झेल सुटला, पण कुठेतरी धावची चर कुमार यांनी धावची घेतली. श्रीस्पोर्ट हाय संघ वाटते ग्राउंडचा लेखाजोखा घ्यायला आलेले आहेत. कर्णधार वैभव पाडवी, उपकर्णधार
प्रसाद तुरसकर, सलामीचा जोडंदाज वेदांत, मुख्य गोलंदाज शशांक. आपण बघू शकतात कॅमेऱ्यांना विनंती असेल श्री स्पोर्टच्या मितूच्या पाटी असतील त्यांच्यावरती फोकस करायचे आहेत. श्री स्पोर्ट संघाचे खेळाडू ग्राउंडचा लेखाजोखा घ्यायला आलेले आहेत. अक्षिल डोंगरवाडा चषक उद्याला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगला क्षेत्ररक्षण, विजेंद्र पाटील चेंडूवर येतोय, चांगला चांगला क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. काय वाजून प्रोत्साहित करायचे आहेत मागे बसलेल्या सर्वांना, प्रेक्षक वर्गांना विनंती असेल, कारण की या गाव कप मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार एकदा त्यांना मिळाला आहे. मॅन ऑफ द मॅच आणि बेस्ट फिल्डर दोन्ही पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. रिव्हर्सिपचा अटेम, आकाश घरात उंच उडी घेतलेली पण काही फायदा नाही. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 4 चेंडू आणि 4141. चार चेंडू 41. मुंबई इंडियन्सने 3 षटकात 50 मारलेले, आता इकडे 4 चेंडू मध्ये 41 झालेले आहेत. नवतरुण डोंगरवाडा संघ मोठा संघ आहे, लढण्याची आणि भिडण्याची जिद्द ताकद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेली आहेत. पुन्हा एकदा रिव्हर्सचा अटेम अँड हा चौका जाईल का? हार्दिक एक चांगलं क्षेत्ररक्षण. नियम होता की 16 च्या 16 खेळाडूंना गावकपची स्पर्धा खेळायला मिळाली पाहिजे, त्याच रूपात हार्दिक आपल्या संघासाठी खेळताना दिसतोय आणि ते एकून दाखवते की काय मला खेळवले. एक चांगलं फाइंड लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण करताना आपण बघू शकतो, फोकस करायचं हार्दिक वरती. एक चांगलं क्षेत्ररक्षण. पाच चेंडू आणि 42 धावा आणि 8 लक. विजेंद्र पाटील फुटबॉल खेळताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये आणि रिक्षा चालली आता कुठेतरी. हार्दिक यांचे विचार केले तर एक चांगला रिक्षा पाहिजे, सुखरुप येतात रिक्षामध्ये आपल्या डोंगरपाड्यात. रिक्षा स्टेशनवर रिक्षा पकडले, स्टॉप माहिती आहे पत्राशेड ग्राउंड, तिकडे थांबायचंय. 44 धावा, तिसऱ्या षटकाची समाप्ती, 44 रन ऑन बोर्ड. एक चांगली खेळाडी वृत्ती दाखवली, ती खेळ दाखवते तर सुद्धा चिंटू. चला थोडी घाई करायची. गोलंदाजी मारवरती विचार केला तर श्रेयस एक अष्टपैलू खेळाडू. मी तू थोडा एक्स्ट्रा कव्हर नाही राहायचंय, क्षेत्ररक्षण सरकवले. पीसीसीचा निखिल सुद्धा आलेला आहे ग्राउंडचा लेखाजोखा घ्यायला वाटते. कधी मॅच आहे तुमची? हार्दिक एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना दिसतं, एकेरी धावांच्या धावसंख्येत वर 45 रन ऑन बोर्ड. पूर्णपणे बेट करतोय सुरेख, सुरेख गोलंदाजी धीरेंद्र पाटील यष्टी रक्षक. जेव्हा जेव्हा गाव कप या आरके प्रीमियर लीगचा उल्लेख केला जाईल तेव्हा यष्टी रक्षक म्हणून धीरेंद्र पाटील याला नक्की आठवलं जाईल, कारण की आहे उत्साही, ॲग्रेसिव्ह. चक्कीचा पट्टा जसा बंद नाही होत तसा धीरेंद्र पाटील यांचं तोंड सुद्धा कधी बंद नाही होणार या गावात. लॉंगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, धावतीची संधी आणि घाई. आरामात आरामात आरामात, इजा इजा आणि दुखापत झाली नाही पाहिजे. गावकपची स्पर्धा, गावकपची स्पर्धा असली तरी पूर्णपणे स्वतःला झोकून देताना दिसत आहेत, कारण की गावाच्या नावासाठी खेळत आहेत. खेळाडू सगळे आपल्या गावातले असतील तरी ज्या संघासाठी खेळते तो संघ जिंकला पाहिजे. पुढच्या वर्षी कोणत्या संघात असू असं माहिती नसेल तरी पण पूर्णपणे प्रयत्न चालू आहेत. 46 3 चेंडू. चला फाइंड लेगच्या क्षेत्ररक्षकांना हलवण्याचा प्रयत्न, पूर्णपणे फाइंड अँड थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक थोडा शॉर्ट. स्वीप मारण्याचा प्रयत्न, पूर्णपणे बॅट्समॅनला बेट केले,
श्रेयसला कुठेतरी माहिती होतं की कोणता शॉट खेळणार, त्या रणनीती रणनीती क्षेत्ररक्षण रचलं होतं, त्या प्रकारे रणनीती रचली होती आणि त्या प्रकारे गोलंदाजी दिसली श्रेयस याची. धावसंख्येचा विचार केला 46, 4 चेंडू, 9 चेंडू विरगावून देण्याचा प्रयत्न. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, एक चांगलं क्षेत्ररक्षण. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्गांना विनंती असेल, क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर टायांनी त्यांना प्रोत्साहित करायचंय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे स्वतःला झोकून देते, आपल्या संघासाठी एक चांगलं क्षेत्ररक्षण. खेळात वयाचा अडथळा नसतो, तुम्ही तुमच्या मनावर घातलेली ही मर्यादा आहे. एज जस्ट इज अ नंबर ऑफ द क्रिकेट, दाखवून देताना क्षेत्ररक्षण बालाजी इलेव्हन या संघाचा. NOTOUT, ओनली OUT, आउट. गडी बाद होताना दिसतोय. एक रन असेल 9 ची आणि बॉल काउंट, बॉल काउंट झाला, फ्री हिट नसणार आहे. ही जुगलबंदी, हे गावकपची खासियत असते, एक मैत्रीपूर्ण नातं मैदानाच्या आतमध्ये दिसलं पाहिजे. एक बॉल बाकी असेल, 47, एक बॉल बाकी असेल, 47, 4 बॉल झालेले लास्टला. हा बॉल काउंट आहे, हा बॉल काउंट आहे, नो बॉल होता पण बॉल काउंट आहे, रन आउट झालेला आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. सुरेख सुरेख वेगवान वेगवान जतीने आता चर्चगेट वरून गाडी सुटलेली आहे, डायरेक्ट विरारला येऊन थांबायचंय. बोरवीला थांबलं तर जरा बरं होईल, एवढी फास्ट नाही चालत, 48 जावा. एक चांगल्या षटकाची समाप्ती, धावसंख्येचा विचार केला तर या षटकात फक्त वैयक्तिक 4 धावा आल्या आणि 3 निर्धाव चेंडू. धावसंख्येचा विचार केला तर 48 वरती स्टॉप झाली. चला घाई करायची आहे चौथ्या षटकाची समाप्ती. चला थोडी घाई करायची आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, जास्तच मोठा. MCC चे कर्णधार डाय मारून पकडण्याचा प्रयत्न होतोय, आता बॉल आणायला सुद्धा स्वतः जात आहेत. चला थोडी टीम मीटिंग करायची. हार्दिकवरती खूप प्रेशर आहे, कारण की फाइनल लेगला क्षेत्ररक्षण करतो, एक स्माईल सुद्धा चांगली देतोय, कारण की त्याला माहिती आहे हा सामना खूप महत्वाचा, आपल्या संघासाठी खेळायचा मौका मिळाला आहे तर दाखवून द्यायचा पूर्णपणे.
सुरेख सुरेख एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सुरेख सुरेख एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सरफराज यांच्या माध्यमातून दिसते. त्यांनी एक चौकार सुद्धा मारला होता, एक चेंडू बाकी होता, त्या चेंडूचा चौकार मारा त्या पारितोषिकचं मानकरी ठरलेले. आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण सरफराजच्या माध्यमातून फिटनेस आणि तुम्ही बॉडी लँग्वेज बघितली तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये काही क्षेत्ररक्षण आहे त्यांचं. चांगले चांगली गोलंदाजी. 49-49 वर धावफळक थांबलेला आहे. चिरागचा विचार केला तर पहिल्या 3 सामन्यात गोलंदाजी करताना दिसला नव्हता आणि आता एक चांगला गोलंदाजी करते. मुख्य म्हणजे दुसरं षटक आता होतं आपल्या संघासाठी. सुंदर सुंदर धीरेंद्र पाटील कुठेतरी चुकी करताना दिसतोय यष्टी रक्षक. एक गडी बाद उपकर्ण तर वाटते मितेश पाटील आहे. मितेश पाटील कडे सॉरी म्हणले. 50 हाफ सेंचुरी झालेली आहे 9 तरुण डोंगरपाडा या संघाची. 4 चेंडू 50 धावा. सरफराज आवाज झालेला आहे, 2 बॉल 2 गेला तरी वांदा नाही आम्ही मारतो. चला गोलंदाजांनी कुठेतरी क्षेत्ररक्षक लावलेले. सरफराज आकाश आणि विजेंद्र पाडे यांच्या टीम मध्ये मारेल. आता कशा प्रकारे गोलंदाजी करते बघा. एन टाइमला शॉट चेंज करावा लागला. ह्याला बोलतात की स्वतःच्या गोलंदाजीवरती भरोसा. एक विश्वास काय असतो, आत्मविश्वासाची खेळी दाखवताना दिसतोय चिराग. बघा स्वतःवरती विश्वास पाहिजे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता होता होता वाचली. बघा स्वतःवर विश्वास काय असतो, सफलता प्राप्त करण्यासाठी जबरदस्त इच्छाशक्ती तसेच अवरित्र प्रयत्नांची गरज असते. प्रयत्न तर चांगले जाते चिरागाचे, पण स्वतःवरती विश्वास होता की मला कुठे खेळू शकतो, माझी गोलंदाजीसाठी कुठे शॉट मारू शकतो असे दाखवून देताना. धावफळकाचा विचार केला तर धावफळकाचा कुठे स्टॉप झाले, 51 वरती स्टॉप झालं. 52 रनचं आव्हान असणार आहे बालाजी इलेव्हन या संघाला. 30-52 ची ही मॅच. मोगुल इनर चढवायचंय खालती आहे. चला 9 तरुण डोंगरपाडा विरुद्ध बालाजी 11 52 धावायचं मोठं आव्हान असणार आहे बालाजी 11 या संघासाठी. मोठा फटका, चांगलं चांगलं कम बॅक आणि बॅकअपची मॅच असते. चांगलं एकाकडून दुसऱ्याकडे दुसऱ्याकडून शेवटी तिसऱ्याला डाय मारावी लागली आणि एक चांगलं क्षेत्ररक्षण 2 धावा आपल्या संघासाठी कुठेतरी रोकला. ना तेरा ना मेरा किसी और का सही. चला श्री गणेश झालाय दुहेरी धावेने. पुलटा चेंडू आ बैल मुझे मार आणि बैलाला मारलेला आहे. चेंडू जातोय सी मारे शापार.
पक्का पडल काय रे, दू अर्धा काय दुसरा काय पक्का पडल तिथे कॅमेरा बरोबर नाही दिसणार लाईव्हला क्लिअरिटी कमी होईल हो बंद कर लाईव्हला क्लिअरिटी कमी होते तुम्हाला स्टेटस बुटस टाकायचं आहे फिरून मारण्याचा प्रयत्न मुकुल चेंडूर येतो एक चांगला वेळ स्टॉप चला दोन चेंडू आणि तीन धावा झालेल्या आहेत एक चांगलं क्षेत्ररक्षण हा जो चेंडू पकडला त्याचे सुद्धा मनापासून आभार असेल नऊ तरुण डोंगर पाडा जशी सामना सुरू झाले तसा लगेच हे समालोचन कक्षाकडे नावं सांगायला येतात असे खेळाडू खूप कमी असतात स्वतःची ओळख लपवतात आणि चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये फुलटा चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न पगला हैदराच्या तोंडावर मारण्याचा प्रयत्न होता वाटते तेरा धावा तेरा या मेरा कोण असेल हा गाव कप आर के प्रीमियर लीग चा मानकरी चला टीम मीटिंग कमी करायची आहे भले आपलं गाव इकडून जवळ असेल नारंगी डोंगरपाडा पण घरी तर जावं लागेल डीजे गावातलं आहे मग काही टेन्शन नाही चला गोलंदाजी येणार एक अनुभवी गोलंदाज धर्मा भिरकावून दिलाय सरळ क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक फक्त चेंडूला बघितलं जसे प्रेक्षक बघतात तसं एक वेगवान जलदगतीने चौकार धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येत भर 17 आणि आता नाटू श्रेयस कोणासाठी बनणार आहे खतरा डोंगरवाडा संघ का कम बॅक करून दाखवेल चला फाइनल लीगच्या दिशेने बघू शकता स्वतः न्यायनेश क्षेत्ररक्षण करताना दिसतात आपल्याला धावची संधी मुकुल मुकुल वेगवान जलद गतीसाठी थ्रो आधीच मॅच स्टार्ट झाली तेव्हा सांगितलं मी थ्रो मारेन तर कोण पकडणार नाही पुन्हा एकदा मुकुल कडे चेंडू धावची संधी चांगला चांगला थ्रो मैदानाचं वातावरण तापलेलं आहे सूर्य मावळलाय का चंद्र कुठे आहे चंद्र चंद्र दिसतोय मावळता चंद्राला कोण थांबवू शकत नाही आणि मैदानाचं वातावरण गरम आहे त्याला थांबवू शकत नाही धावची संधी आता काय घडले व्हाईट प्लस वन रोहन व्हाईट प्लस वन आहे ना ट्वेंटी वन तीन चेंडू एकवीस धावा तीन चेंडू आणि एकवीस धावा टू वन ट्वेंटी वन रन ऑन बोर्ड मोठा फटका इंटू द गॅप चेंडू जातोय सीमारेषा पार धावसंख्या 25 धावा 25 रन ऑन बोर्ड आता कुठेतरी गोलंदाजाची इकॉनॉमी खराब करतायत आकाश गरत आणि श्रेयस इकॉनॉमी खराब करताना दिसतात आतापर्यंत धर्माची इकॉनॉमी खूप चांगली होती पावन रावचा अहवाल असणार आहे 52 आणि 25 धावा झालेल्या आहेत तब्बल आणि तब्बल फक्त 10 चेंडू मध्ये मच्छर तोंडावर आला असेल वाटते रिवर्सिपचा अटेम एक सुंदर सुंदर एक चांगली जेल मैदानाच्या आतमध्ये सुंदर सुंदर
नवतरण डोंगरपाडा सर्व खेळाडूंना प्रोत्साहित करायचे एक चांगली झेल। तिकडून डगआउट मधून बघू शकता धीरेंद्र पाटील स्ट्रॅटेजी आखताना दिसतात आपल्या संघासाठी। शेवटचा चेंडू मार्गस्थ आकाश गरद यांची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विजेंद्र पाटील। अंपायर नाही, अंपायर नाही, लक्ष चांगले दिले अंपायर नाही। मुख्य पंच एक अनुभवी खेळाडू क्रिकेटच्या पाटलावर त्यांनी सुद्धा खूप मैदाने गाजवलेली आहेत असे हेमल भाऊ सर मुख्य पंच। चांगला चेंडू पूर्णपणे सन्मान देऊन खेळून काढलं एकेरी धावेने धावसंख्येत भर। दुसऱ्या षटकाची समाप्ती 26 26 रन ऑन बोर्ड 26 धावा। चला मार्केट उघडलेलं आहे, मार्केट उघडलेलं आहे। आता किती वाजले थांबा 2 मिनिट टाइम बघू, तर टाइम महत्वाचा आहे कारण की आपलं BSE बंद झालं ना तर फॉरेक्स चालू असेल। चला गोलंदाजी मारवरती बॉल, चला विजेंद्र पाटील यांच्यासाठी तब्बल पहिला फॉरेक्सची ओपनिंग झाली 500 म्हणजे आता मार्केट उघडलं 12 18 ला 12 19 पर्यंत ट्रेड लाईन वरती गेली आणि विजेंद्र पाटील यांच्या लगातार 3 चौकांसाठी अमर पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपये लागलेले आहेत। लगातार 3 चौकार मारले विजेंद्र पाटील यांनी तर अमर पाटील यांच्याकडून 1000 रुपये लागलेले आहेत। गोलंदाजी मारवर नितीन, धावसंख्येचा विचार करा, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 27, एक चेंडू 27 धावा। एक चांगला कॉल, धाम धाम धाम। बघा ही असते एका खेळाडूची ओळख, रन नव्हता त्या रनला कसं स्टॉप केलं कारण की धावतीच्या रूपात गडी बाद नाही करायचे। ऑफ स्पिन, लेग स्पिन, मिडल ऑफ लेग ऑफ, एक चांगला फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न, एक चांगलं क्षेत्ररक्षण। चला विजेंद्र पाटील स्ट्राईक वर आले, आता हा सामना कुठे जाईल कोणत्या दिशेने ते नाही माहिती पण अमर पाटील जी यांचे 1000 रुपये तब्बल लागले। लगातार 3 चौकारासाठी अमर पाटील जी यांनी विजेंद्र पाटील यांच्यावरती 1000 रुपये लागलेले आहेत। 1000 रुपयाचा मानकरी ठरेल का? धावसंख्या 28, 3 चेंडू 28 धावा। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, क्षेत्र रक्षक बनलाय फक्त प्रेक्षक आणि चेंडू ट्रॅव्हल करते 1 बाउन्स चौकार। चार चेंडू येणारे, 2 चेंडू हलक्या तसे खेला एक रे धावणे धावसंख्येत वर। धावसंख्येचा विचार करता 33 33 13 19 ची ही मॅच, 33 धावा झालेल्या आहेत। श्रेयस स्ट्राईक एंड वरती स्वीपचा फटका, चेंडू ट्रॅव्हल करतोय। हा कोणता डगआउट आहे? हा स्पेशल डगआउट आहे वाटतं डोंगरवाडा गाववाल्यांचा, तिकडे चेंडू ट्रॅव्हल करत आहे। धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती 37 37 37, 37 धावा झाल्या आहेत। बारा 15 ची ही मॅच, विजेंद्र पाटील यांनी जर का लगातार 3 चौकार मारले तर आमिर पाटील जी अमर पाटील जी यांच्याकडून लागलेले 1000 रुपये। चला येणारे 3 येणारे 12 चेंडू 1000 रुपये आहेत। धावसंख्या जिंकण्यासाठी फक्त 15 म्हणजे 3 चौकांवाले तर 3 धावा पाहिजे असते जिंकण्यासाठी। फास्ट टाकतो बाहेरून आवाज आलाय, चांगला चेंडू, विजूला माहिती आहे काय करायचंय। श्रेयसाची बॅट चाललेली आहे, त्याला स्ट्राईक रोटेट करून दिलेली आहे कारण की ज्याची बॅट आता तापलेली आहे ना तलवार त्याची धार झालेली आहे सीएसची, फक्त ती आता फिरवायची बाकी आहे। मैदानाच्या चारही दिशेने कुठेही फिरू शकतो कारण की गोल सर्कल बाउंड्री आहे। बघा फक्त
फक्त दिशा दाखवली, हलकी हाताने दिशा दाखवली, चेंडू गॅप मध्ये ढकलला. दहा चेंडू आणि दहा धावाची आवश्यकता असणार आहे. पुलचा फटका, उलटा चेंडू होता. नऊ दहा, फिरून मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय पिवळ्या पडद्याला जाऊन सरळ आढळला. आठ सहाची ही मॅच. हजार लगा, हजार धीरेंद्र पाटील हजार लगा तीन चौके पे. दोन, उत्साह उत्साह, जल्लोष जल्लोष, उत्साह जल्लोष. नो प्लस फोर, पाच डावा. कॉंग्रॅच्युलेशन बालाजी इलेवन. आणि कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये धीरेंद्र पाटील.